Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Kavante with you again. Sarva maja Maharashtra judiciary aspirants la punha ekta namaskar. Sagyat aadhi mi tumhala ek thodashi mahiti sangu shakte. Yes, bharpur jananche phone calls yet ahet pan maja phone banda ahe. याचं कारण असं की मी स्टेटस आणि व्हॉट्सॲप्स किंवा अदर सोशल मीडियावरही मी तुम्हाला माहिती दिली होती की माझा फोन हॅक करण्यात आला होता आणि इलिगल पैशांची मागणी होत होती आणि थ्रेटनिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे पुलिस कंप्लेंट केली आणि पुलिस कंप्लेंट दिल्यानंतर पुलिसांच्या जे काही डायरेक्शन्स आहेत त्यानुसार तो फोन मला बंद करावा लागला. सो यामुळे क्लासेस काही दिवस बंद होते ॲज पर द पुलिस डायरेक्शन. क्लासेससुद्धा किंवा कुठल्याही प्रकारच्या लिंक्स पाठवणे किंवा ऑनलाईन जाणे किंवा सोशल मीडिया हँडलिंग हे मला काही दिवस बंद ठेवायला सांगितलं होतं, जे की 4-5 दिवस. आता सगळं सेफ आहे, येस डेफिनेटली सगळं काही बंद झालेलं आहे. तर मी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ह्या प्रकार जो आहे, जो सायबर क्राईम प्रकार जो आहे, तो याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती आणि मोर ओव्हर आता तुम्ही स्वतःच ते एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि कोणीही असो, मेल फिमेल कोणीही असो, जो हा प्रकाराला बळी पडतो किंवा तो विक्टिम आहे त्या केसमध्ये, तर त्याला ते प्रॅक्टिकली कळतं की एक्झॅक्टली काय हा सायबर क्राईम आहे आणि हा कशा प्रकारे आपल्याकडनं करून घेतला जातो आणि आपण यामध्ये कसं विक्टिम बनतो. तर याबद्दल मी तुम्हाला नक्कीच एक व्हिडिओ देणार आहे आणि याबद्दल नक्की सगळ्यांना माहिती मी देणार आहे की जेवढं काही आता फोन यूज करणं आपल्यासाठी सोपं आणि इझी झालेलं आहे, सरळ झालेलं आहे, तेवढंच हानिकारकही आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहणंही गरजेचं आहे. तर याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणारच आहे. बट आता सध्या कोर्सेसबद्दल जेवढे काही माझ्या दुसऱ्या नंबरवर फोन येत आहेत आणि आपण कोर्स चालू करणार होतो आणि मग मध्येच आपण थांबलो, तर याबद्दल आता सगळे जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे आणि सगळ्यांना माहिती होतं की आता मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की क्लासचं सेटअप सुरू आहे आणि आपण दुसरीकडे क्लास सेटअप करणार आहोत. इवन संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे आपण ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही सेटअप तयार करतो आहे. त्याला अजून थोडे 4-8 दिवस वेळ लागेल. सेटअप होतच आहे, तुम्ही जागा बदललेली बघू पण शकता. अजून व्हॉइस क्लिअरिटी ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होतील. तर ह्या सगळ्या गोष्टीची माहितीही मी तुम्हाला दिलीच होती स्टुडंट्सला. आता काय झालंय की माझ्याकडे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा नाही आहे, त्यामुळे मी युट्यूबद्वारेच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगते आहे. माझ्या जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा आणि जे की युट्यूबर्स वर युट्यूबवर तुम्ही व्ह्यूअर्स आहेत त्यांना सुद्धा. सो ह्या बाबतींबद्दल आपण नंतर बोलूया, पण सर्वात आधी आपण एक बॅच सुरू करणार होतो आणि मग मध्येच थांबलो ह्या सगळ्या अडथळ्यांमुळे. आणि थँक्यू ऑल स्टुडंट्स अँड व्हिवर्स फॉर दी कॉपरेशन. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मला कॉपरेट केलं. इतके दिवस मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते किंवा कुठल्याही प्रकारचे क्लासेसही घेतले नव्हते, तर तुम्ही थांबलात आणि वाट बघितली की येस खरंच आपल्याला थांबायला हवं. येस, तर त्याबद्दलही थँक्यू सगळ्यांना. तर क्लासेस आणि जो कोर्स नव्याने आपण सुरू करणार होतो, तर येस तुमच्यासाठी सगळ्यांसाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. तर ती गुड न्यूज अशी आहे की 10 तारखेपासून आपण एक न्यू बॅच सुरू करतो, पण ही बॅच सगळ्यात वेगळी राहणार आहे. या बॅचमध्ये 3 प्रकारचे विद्यार्थी येऊ शकतात. कुठल्या प्रकारचे? आता सध्या ह्या बॅचबद्दल डायरेक्टली मी तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस सांगून देते. कुठल्या प्रकारे, तुम्हाला ऍपवर जायची गरज नाही आहे, तुम्ही जाऊ शकता बट जायची गरज नाही आहे. तिथेही तुम्हाला कोर्स उपलब्ध मिळेल रेकॉर्डेड, येस, बट जायचीही गरज नाही आहे. आपला जो क्लासेसचा नंबर आहे मी युट्यूबमध्ये तुम्हाला नेहमी देत असते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तोच सुरूच आहे, त्याचा काहीही इश्यू नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आपण 2022 आणि 2023 ह्या कंटिन्युअसली बॅचेस घेतल्या होत्या आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत हे तुम्हाला या दोन्ही प्रिलिम्समध्ये विद्यार्थ्यांना पाहायला भेटलेले आहे. त्यामुळे परत आपण ही एक बॅच पुन्हा घेऊन येतो आहे. त्या बॅचचं परत टार्गेट 5th JMFC बॅच असं आपण ठेवलेलं आहे, कारण ही 5वी बॅच याच्यामध्ये आहे. तर सर्वात आधी तुम्हाला इथे बॅच बद्दल जर सांगायचं झालं असेल, तर इथे 10 तारखेपासून ही बॅच सुरू होती आहे. जे काही फीज आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तरीही अत्यंत मिनिमम फीजमध्ये, फक्त 1000 रुपीज फीजमध्ये ही बॅच तुमची आम्ही कंटिन्यू करतोय.
या बॅचचं वैशिष्ट्य काय, ही जी बॅच आहे किंवा हा मी तुम्हाला कुठल्या प्रकारच्या आयडियाज, कुठल्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज किंवा कुठल्या प्रकारे शिकवणार आहेत त्याबद्दल आज मी इथे तुम्हाला माहिती देते. तर सर्वात आधी मी तुम्हाला जसं सांगितलं की तीनही प्रकारचे विद्यार्थी, तर तीन प्रकारचे कोण असू शकतात. सगळ्यात आधी की ज्यांनी इथे प्रिलिम्स ऑलरेडी दिलेले आहे, प्रिलिम्स ऑलरेडी क्रॅक केले आहे आणि त्यांना जून मधली म्हणजे एक्सपेक्टेड जे 250 जागा येणार आहे आपल्याकडे, मे मध्ये नोटिफिकेशन येणार आहे इलेक्शन नंतर आणि जून जुलैमध्ये याची आपली एक्झाम होणार आहे. खूप जास्त वॅकन्सीज आहे, ह्यूज वॅकन्सी आपण याला म्हणू शकतो आणि इथून कंटिन्युअसली 2028 पर्यंत सुद्धा ज्या एमएससीच्या वॅकन्सीज आहेत. तर आणि ज्यांनी मेन्स प्रिलिम्स क्लिअर केलं आहे तेही विद्यार्थी या बॅचमध्ये येऊ शकतात. का? तर रिव्हिजनसाठी. ही बॅच फक्त 1 मंथ आहे आणि या बॅचमध्ये फक्त लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला डेली मिळणार आहे. एकही दिवस तुम्हाला सुट्टी मिळणार नाही आहे. ज्या दिवशी ही सुट्टी असेल त्या दिवशी टाइम चेंज करून तुमचा हा कोर्स कम्प्लीट केला जाणार आहे. संडेला सुद्धा तुम्हाला सुट्टी मिळणार नाही आहे. जर संडेला सायंकाळी सुट्टी असेल तर सकाळी ही बॅच होईल. म्हणजे 30 डेज पूर्ण 10 to 10, ठीक आहे. या 10 तारखेपासून तर पुढच्या 10 तारखेपर्यंत आपण 10 मे पर्यंत ही बॅच कंटिन्यू करणार आहोत. मग यामध्ये 12 जे बेरॅक्स आहेत आपले हे पूर्ण आपल्याला कव्हर करायचे. 12 बेरॅक्स एका महिन्यात पूर्ण कसे कव्हर होतात ते तुम्ही माझ्यावर सोडा, ठीक आहे. प्रिलिम्स एक्झामिनेशन मध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय येणार आहे त्यावर सगळ्यात आधी रिव्हिजन. ज्या विद्यार्थ्यांचा गॅप पडलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की कंटिन्यू राहायला हवं, पुस्तक घेत नाही आहोत किंवा कुठल्याही प्रकारे डायव्हर्ट होत आहोत, तर प्लीज हा 1 महिन्याचा कोर्स तुम्ही जॉईन करा, ठीक आहे. ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगते की डायव्हर्ट होण्यापेक्षा जस्ट ओनली मिनिमम फीज मध्ये तुम्ही 1 मंथ माझ्या डायरेक्शन मध्ये राहू शकता. क्लासेसचा टायमिंग जो आहे, क्लासेसचा टायमिंग ह्या मॉर्निंगचा राहणार आहे. पण असं नाही आहे की टायमिंग 1 तास 1.5 तास, जेवढे वेळ तुम्हाला डिस्कशन करायचा आहे तेवढा वेळ मी तुम्हाला देते. जनरली टाइम 1.5 तासाचा असतो, हा 2 तासही जाऊ शकतो, ठीक आहे. कारण 1 मंथ बॅच आहे आणि त्याच्यामध्ये हा कव्हर करायचा टार्गेट आपल्याला. त्यामुळे सो मॉर्निंगचा टाइम राहणार आहे, सकाळी 8 ला ही तुमची शार्प बॅच राहणार आहे. क्लास 8 ला लिंक येणार तुम्हाला आणि 8 ला सुरू होऊन तुमचं पूर्ण डिस्कशन होईपर्यंत हा क्लास कंटिन्यू राहणार आहे. 1000 फीज मध्ये तुम्ही 1 महिना माझ्यासोबत राहू शकता लाईव्ह डिस्कशन आणि लाईव्ह लर्निंग मध्ये. तुम्हाला रेकॉर्डेड हवे असेल तर मी ते ही उपलब्ध करून देईल ह्याच फीज मध्ये, ठीक आहे. काही हरकत नाही, फक्त तुम्हाला क्लासचं ऍपचं रजिस्ट्रेशन तेवढं एक नॉमिनल इंटरनेट हँडलिंग चार्जेस 100-150 रुपये करावे लागत असतात जर यू इफ यू वॉन्ट रेकॉर्डेड व्हिडिओज तर, ठीक आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे तुमचा तो की इथे दुसऱ्या टाईपचे विद्यार्थी कसे ऍडमिशन्स घेतील. म्हणजे मॅम आम्ही खूप दिवस झाले गॅपमध्ये आहोत, कुठल्याही प्रकारे आम्ही बॅरॅक्स वाचलेले नाही आणि मागच्या प्रिलिम्स आमच्या क्लिअर झालेल्या नाही आहे. आमच्यासाठी फुल कोर्स सजेस्ट करणार तुम्ही की हा फुल कोर्स तर तुम्ही कराच, पण आधी हा कोर्स करा. मी तुम्हाला ह्या कोर्स केल्यानंतर फुल कोर्स मध्ये कन्सेशन डेफिनेटली देईल, पण हा कोर्स तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. का? कारण की एक लिंक सुरुवात होईल, तुमची लिंक लागेल अभ्यासासाठी, क्लिअर. कारण काय की आता तुमचा खूप गॅप पडलेला आहे, एक्झामिनेशन नाही, नोटिफिकेशन नाही, एमपीएससीचे रिझल्ट लागत नाही, तर हा जो 1 मंथ कोर्स आहे तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल. म्हणजे तुमचा 99% प्रिपरेशन इथे मी तुम्हाला करून देणार आहे. तुम्हाला जर खूप डीपली प्री मेन्स करायचं असेल तर तुम्ही फुल कोर्स कडे जाऊ शकता, क्लिअर. सो तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन साठी मी ते 1 महिन्यात तयार करणार आहे आणि विथ डिस्कशन्स विथ लाईव्ह लर्निंग. रेकॉर्डेड हवे असेल तर तो भाग वेगळा तुम्हाला तुम्ही घेऊ शकता. लाईव्ह लेक्चर्स राहणार आहे सकाळी 8 वाजता. ज्यांचाही गॅप पडला आहे, ज्यांनी आधी प्रिलिम्स दिली होती, पास झाले होते, फेल झाले होते, काहीही मॅटर करत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओनली 1000 मध्ये ही बॅच मी इथे अवेलेबल करून देते आहे, ठीक आहे. थर्ड थिंग आहे, थर्ड थिंग्स मध्ये तुम्हाला इथे की तिसऱ्या टाईपचे विद्यार्थी ज्यांनी कधीही बॅरॅक पाहिलेले नाही आहे, ज्यांचा आत्ताच LLB झालेला आहे, ज्यांना काहीही माहिती नाही आहे, ज्यांच्या कन्सेप्ट अजिबातच क्लिअर नाही आहे, डोंट वरी, तुम्ही हा कोर्स करा आणि तुम्ही कितीही प्रश्न मला विचारू शकता. जर काही अडचण आली तर फुल कोर्स कडे तुम्ही जाऊ शकता. बट आता सध्या 1 मंथ मध्ये तुम्हाला काय काय कॅप्चर करता येतं हे तुम्ही कॅप्चर करा आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना, जेवढेही विद्यार्थी इथे ऍडमिशन घेतील त्यांना फुल कोर्स मध्ये नक्कीच कन्सेशन राहणार आहे 70% कमी करा, ठीक आहे. सो तुम्ही इथे डायरेक्टली ऍडमिशन्स घेऊ शकता आणि इथे ऍडमिशन्स घेऊन ऍपवर तुम्हाला बिलकुल जायची गरज नाही आहे कुठेही.
की तिथे रजिस्ट्रेशन करावं, मग मला नंतर सांगावं, काहीही गरज नाही आहे. खाली दिलेला जो नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा, डायरेक्टली ऍडमिशन्स करा 10 तारखेच्या आत. आणि 10 तारखेच्या आत ज्यांच्याही ऍडमिशन्स होईल, 10 तारखेला सकाळी 8 वाजता ही बॅच सुरू होती आहे. डायरेक्टली आपली लाईव्ह बॅच सिव्हिल प्लस क्रिमिनल ह्या दोन्ही ग्रुप्समध्ये तयार होणार आहे सगळे ग्रुप्स, आणि मग नंतर आपण कंटिन्यू करणार आहोत. क्लिअर? सो ही माहिती तुम्हाला देते मी ते जस्ट फॉर द बॅच. बाकी उद्या मी डिटेल्स काय या बॅच मध्ये शिकवणार आहे ते नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच फॉर द कोऑपरेशन. आणि 10 तारखेला 8 वाजता ही बॅच सुरू होते. 1000 फीज आहे. पूर्ण कोर्स शिकवला जाईल ऍज पर द प्रिलिमिनरी ऍस्पेक्ट ऑफ द JMFC. खाली लिहिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्यावरच तुम्ही पे करून ऍडमिशन्स करू शकता. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍडमिट केलं जाईल आणि लगेच 10 तारखेला 8 वाजता ही बॅच तुमची कंटिन्यू सुरू होईल. ठीक आहे? सो थँक्यू सो मच. बिलकुल चान्सेस मिस करू नका कुठल्याही प्रकारे. थँक्यू. बाय.